आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे प्रशासनाच्या नियमावलींचं पालन काटेकोरपणे करण्याचं आवाहन आम्ही आमच्या श्रोत्यांना करत आहोत कोरोनापासून बचावासाठी दो गज दूरी अर्थात सामाजिक अंतर पाळा मास्क वापरा हात स्वच्छ धुवा आणि स्वतःची तसंच स्वयंकांची काळजी घ्या काही ठळक बातम्या अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात आजपासून तीस एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार उद्यापासून मेट्रोच्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील चार स्टेशन प्रवाशांसाठी सुरू होणार आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ई ग्रंथालय उभारणार अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्रीपदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही म्हणून मी स्वतःहून पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून आपल्याला कार्यमुक्त करावं असं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे तत्पूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले या प्रकरणाचा येत्या पंधरा दिवसात प्राथमिक चौकशी तपास अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत सीबीआयनं पंधरा दिवसात चौकशी पूर्ण करावी त्यानंतर सीबीआय संचालकांनी कायद्यानुसार पुढची कार्यवाही करण्याबाबत निर्णय घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या हे निर्देश दिले आहेत राज्यात काल सत्तावीस हजार पाचशे आठ रुग्णांनी कोरोनावर मात केली राज्यात आतापर्यंत पंचवीस लाख बावीस हजार तेवीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत राज्यातील रुग्ण बरे होण्याचं चा प्रमाण चौऱ्याऐंशी पूर्णांक आठ शतांश टक्के झालं आहे काल सत्तावन्न हजार चौऱ्याहत्तर रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या तीस लाख दहा हजार पाचशे सत्त्याण्णव झाली आहे सध्या राज्यभरात चार लाख तीस हजार पाचशे तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत नागपूर जिल्ह्यात आज तीन हजार पाचशे एकोणीस नवे कोरोनाबाधित आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे पंचवीस इतकी झाली आहे विद्युत क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर आहेत कोरोना काळात विद्युत विभागानं उत्तम कामगिरी केली त्यामुळे एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचित राहू नये सर्वांनी लसीकरण करून आपलं आणि समाजाचं कोविडपासून रक्षण करावं असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज केलं खापरखेडा आणि कोऱ्हाडी येथील लसीकरण केंद्रांना पालकमंत्र्यांनी आज भेट दिली त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयातील सर्व पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांनी नऊ एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन स्वतः आणि कुटुंबातील पात्र सदस्यांचं लसीकरण करून घ्यावं तसंच शंभर टक्के पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याबाबतचा अहवाल नऊ एप्रिल रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत सादर करावा असे आदेश यवतमाळ जिल्हा प्रशासनानं सर्व शासकीय यंत्रणांना दिले आहेत वाशिम जिल्हा कारागृहात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे यांच्या नेतृत्वात कारागृहातील कैद्यांना कोरोना लस देण्यात आली मात्र त्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस कैद्यांनी ही लस घेण्यास नकार दिला सदर लस ही बंधनकारक नसून स्वेच्छेने देण्याचे शासनाचे आदेश असल्यानं या कैद्यांना लस देण्यात आली नाही प्रशासनाच्या पुढाकारानं ना? कैद्यांमध्ये कोरोना लसीबाबत असलेली शंकाकुशंका दूर व्हावी यासाठी डॉक्टर हरीश बाहेती सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी आणि डॉक्टर सुविधा सोमाणी यांना निमंत्रित करण्यात आलं यावेळी कैद्यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी तत्काळ कोरोना लस घेण्याचं जाहीर केलं सेंद्रिय शेती उत्पादनांना मोठी मागणी असल्यामुळे सेंद्रिय शेतीमालच प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे सेंद्रिय शेती उत्पादनांच्या सुलभ विपणनासाठीही शासन प्रयत्नरत असून त्याअंतर्गत गटांना उपलब्ध करून दिलेली वाहनं शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी उपयुक्त ठरतील असं प्रतिपादन पालकमंत्री अॅडव्होक यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती इथं केलं कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात काही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे आज रात्री आठ वाजल्यापासून तीस एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल हे निर्बंध लावताना राज्याच्या अर्थचक्राला धक्का लागणार नाही तसंच कामगारांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्यावर भर दिला आहे मात्र शेतीविषयक कामं सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहतील राज्यात एकशे चौवेचाळीस कलम लागू केलं जाईल सकाळी सात ते रात्री आठ जमावबंदी म्हणजे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र यायला मनाईन राहील तर रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी म्हणजे कोणत्याही व्यक्तीला योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही यातून वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांना वगळलं आहे याबाबत शासनानं नियमावली जारी केली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात उद्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार एकवीस पासून ऑरेंज लाईन मार्गिकेवरील काँग्रेस नगर छत्रपती चौक आणि उज्ज्वल नगर तसंच अॅक्वा लाईन मार्गिकेवरील धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन अनलॉक होणार असून सदर स्टेशनवरून प्रवासी सेवा सुरू होणार आहे चारही मेट्रो स्थानकांना नुकतेच रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी प्रवासी सेवा सुरू करण्यासंबंधीचं प्रमाणपत्र महामेट्रोला प्रदान होतं हे चारही मेट्रो स्टेशन सुरू झाल्यानं रिच एक आणि रिच तीन ऑरेंज आणि अॅक्वा लाईन मार्गिकेवरील सर्वच मेट्रो स्टेशन आता प्रवासी सेवेकरता उपलब्ध राहणार असून नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या एकूण बावीस मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरता कार्यरत असतील सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो सेवा सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर दरम्यान मेट्रो सेवा सकाळी साडेसहा ते रात्री आठ वाजेपर्यंत उपलब्ध असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सात एप्रिलला परीक्षा चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर यावेळी हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे विविध मुद्द्यांवर स्वारस्य असलेल्या अनेक प्रश्नांबाबत एक आकृतीबंधात एक संस्मरणीय चर्चा या कार्यक्रमातून घडेल असं ट्विट मोदी यांनी आज केलं आहे परीक्षेच्या ताणाला कसं सामोरं जावं याबाबत पंतप्रधान विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना या कार्यक्रमातून उपाय सुचवतील भंडारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्राला जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट देऊन पाहणी केली जास्त व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्यामुळे प्रशासनानं काही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलं आहे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी साई मंदिर परिसर पिंडके पार गणेशपूर गणेशपूर बाजार केसलवाडा आणि मौजा दाभा आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांनी घराबाहेर फिरू नये असं आवाहन त्यांनी केलं आपल्यामुळे इतर कोणी व्यक्ती संक्रमित होणार नाही याची जबाबदारी आपलीच असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या समस्त जगात कोरोना या महामारीनं थैमान घातलं या महामारीमुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत संपूर्ण जग या कोरोना महामारी भीतीच्या सावलीखाली आहे फक्त प्रतिबंधात्मक उपाययोजनेनं आपण या रोगाला आळा बसवू शकतो कोरोना या महामारीला आळा घालण्याकरता शासनानं मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली आहे या लसीकरणाचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करा असे निर्देश वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सर्व आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांना दिले पालकमंत्री सुनील केदार यांनी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी रेल्वे आणि उपजिल्हा रुग्णालय सेलू इथं भेट देऊन लसीकरणासंबंधी पाहणी करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी लसीकरणाबाबत चर्चा केली कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांसाठी राज्य शासनानं मदत योजना जाहीर करावी किमान पाच लाख रुपयांची मदत अशा कुटुंबांना द्यावी अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग दोन हजार एकवीसच्या नियोजित वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर त्यांना बातमीदारांनी हा प्रश्न विचारला होता दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला पहिला सामना मुंबईतल्या स्टेडियमवर दहा एप्रिलला होणार आहे सध्या दिल्ली कॅपिटल्स चेन्नई सुपर किंग्स पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ मुंबईत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील युवा वर्गातून भविष्यात आयएएस आणि आयपीएस सारखे वरिष्ठ अधिकारी घडावेत म्हणून त्यांच्याकरता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सर्व सुविधायुक्त अद्ययावत यावत आणि वातानुकूलित ई ग्रंथालय बांधण्यात येत आहे असं प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केलं ब्रह्मपुरी इथल्या ई लायब्ररी बांधकामाचं भूमिपूजन आज पालकमंत्री विजय वडेवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या ई लायब्ररीचं बांधकामाची अंदाजित किंमत सात कोटी छप्पन लाख चौवेचाळीस हजार रुपये असून पुढील आठ ते बारा महिन्याच्या आत ही सुसज्ज ई लायब्ररीची इमारत पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण कष्ट आणि सकारात्मक विचारप्रणाली आवश्यक असून शिक्षणाच्या बळावर देशासाठी आणि समाजासाठी मोठं कार्य इथले विद्यार्थ्यांच्या हातून घडेल अशी अपेक्षाही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात आजपासून तीस एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार उद्यापासून मेट्रोच्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील चार स्टेशन प्रवाशांसाठी सुरू होणार आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ई ग्रंथालय उभारणार याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार